हॅलो स्टुडंट, वेलकम. बघा, आज आपण पाहणार आहे 11th केमिस्ट्रीचा आणखी एक पॉइंट ज्याचं नाव असणार आहे नायट्रेशन ऑफ फिनॉल. ओके, नाव आहे त्याचं नायट्रेशन ऑफ फिनॉल. मग आता फिनॉलचं जेव्हा नायट्रेशन होणार आहे त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची, का जेव्हा नायट्रेशन होणार आहे म्हणजेच नायट्रेशन या वर्डचं मिनिंग आहे काय, तर ऍडिशन ऑफ एनओ टू ग्रुप. हा जो काही एनओ टू ग्रुप आहे, हा एनओ टू ग्रुप आपल्याला फिनॉल मध्ये ऍड करायचा आहे. मग हा फिनॉल मध्ये ऍड कसा होईल तर तेच आपण स्टडी करणार आहे आता त्यासाठी. आणि हा जो काही नायट्रो ग्रुप आहे तर हा प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये जसं आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन पाहिल्या, त्या मेकॅनिझमनी किंवा त्याच रिएक्शन सारखं ऍज अ इलेक्ट्रोफाईल मध्ये हा आपल्याला कन्वर्ट करावा लागेल आणि नंतर तो ऍड करावा लागेल. आलाय का लक्षात? सो आपण स्टडी करूया व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. हे तर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे, पण पुन्हा एकदा सांगतो, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोफाईल बाय सबस्टिट्यूटिंग ऑर डिस्प्लेसिंग. कारण तुम्ही इलेक्ट्रोफाईल तर ऍड करता, पण त्या इलेक्ट्रोफाईल जेव्हा ऍड करता तर त्याच्या एक्सचेंज मध्ये, त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला एखादा ऍटम किंवा एखादा ग्रुप ऑफ ऍटम त्या मॉलिक्युल मधला तो रिमूव्ह करावा लागतो. ओके, सो बघा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोफाईल, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोफाईल बाय एक्सचेंजिंग atom or group of atom. एखादा ऍटम किंवा त्याचा ग्रुप ऑफ ऍटम तो तुम्हाला काय करावा लागतो? चेंज करावा लागतो. जसं एक्झाम्पल घ्या, आपण बघू ऍडिशन ऑफ मीन्स एक क्वेश्चन लिहा, राईट नोट ऑन नायट्रेशन ऑफ फिनॉल. किंवा याला असं पण लिहू शकता, हाऊ टू सिंथेसाइज, हाऊ यू विल सिंथेसाइज, हाऊ विल यू सिंथेसाइज ऑर्थो किंवा पॅरा नायट्रोफिन. तुम्हाला दोन पैकी कुठलाही सिंथेसाइज करायला लागू शकतो, किंवा हाऊ टू सिंथेसाइज किंवा राईट नोट ऑन नायट्रेशन ऑफ फिनॉल. बघा, जेव्हा तुम्ही फिनॉल सोबत, हा आहे तुमचा फिनॉलचा मॉलिक्यूल, आलाय लक्षात? हा जो काही फिनॉलचा मॉलिक्यूल आहे, तर या मॉलिक्यूल सोबत जेव्हा तुम्हाला नायट्रेशन करायचं असतं, म्हणजे ऍडिशन ऑफ कुठला ग्रुप करायचा असतो, तुम्हाला कुठला ग्रुप ऍड करायचा असतो, एनओ टू, तर त्यासाठी तुम्हाला घ्यावं लागतं नायट्रिक ऍसिड, NO3. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं नायट्रिक ऍसिड. याचं नाव काय आहे? नायट्रिक ऍसिड. हे तर झालं याचं नाव, पण या HNO3 ला मी कसं लिहितो बघा, HON OH, याला असं लिहू शकतो आपण HNO2. आलंय का लक्षात? मग आता बघा होतं काय, इन प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक, म्हणजे तुम्हाला एकतर H2SO4 ठेवावं लागतं, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकला म्हणजे तो काय देईल तुम्हाला? H पॉझिटिव्ह आयन देणार आहे. कोण? तर हा H पॉझिटिव्ह आयन. पण जेव्हा हा H पॉझिटिव्ह आयन देईल तेव्हा H पॉझिटिव्ह आयन कोणाकडे येणार आहे? तर हा H पॉझिटिव्ह आयन येणार आहे या याच्याकडे. आलंय का लक्षात? तो कोणाकडे येईल? किंवा याला असं न समजता तुम्ही फक्त एवढं समजून घ्या, जास्त डीप मध्ये नका जाऊ. कारण हा जेव्हा HNO2 आहे, हा नायट्रिक ऍसिड, हा होतो इथून ब्रेक.
पण ब्रेक होने अगोदर मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगतो, इलेक्ट्रोनेगेटिविटी ऑफ ऑक्सिजन 3.5 एंड इलेक्ट्रोनेगेटिविटी ऑफ नाइट्रोजन 3.0. नाइट्रोजन चे इलेक्ट्रोनेगेटिविटी 3 तर ऑक्सिजन चे इलेक्ट्रोनेगेटिविटी 3.5. मग आता 3 आणि 3.5 मधला फरक आता बघा का, जेव्हा हा बॉन्ड ब्रेक होईल त्याच्या अगोदर कोणाची इलेक्ट्रोनेगेटिविटी जास्त आहे, तर इलेक्ट्रोनेगेटिविटी ऑक्सिजनची जास्त आहे. म्हणजे हे जे काही शेअर्ड पेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत हे कोणाकडे जाते, हे जे काही दोन डॉट दाखवलेत मी, तर हे ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन आहेत. कोणामध्ये? नायट्रोजन आणि ऑक्सिजनच्या बॉन्ड मध्ये. बट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑक्सिजनची जास्त आहे, त्यामुळे शेअर्ड पेअर्ड इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे अट्रॅक्ट होतील आणि बॉन्ड तुटून ब्रेक होईल. रे बॉन्ड ब्रेक होईल हा इथून आलाय का लक्षात? म्हणजे एक इलेक्ट्रॉन नायट्रोजनचा कमी झाला, म्हणजे नायट्रोजन वरती कुठला चार्ज आला? पॉझिटिव्ह. म्हणजेच तो काय झाला? तुमचा इलेक्ट्रोफाइल. आलाय का लक्षात? मग होतं काय का, हा जो काही बेन्झिन रिंगला एक हायड्रोजन असतो, आपल्याला माहिती आहे फिनॉल कडे या सर्व ठिकाणी काय असतो? एक एक हायड्रोजन असतो. आलंय का लक्षात? ते या बाकीच्या हायड्रोजनला मी दाखवत नाही, ते आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि ते आपल्याला ऍक्च्युअली माहिती आहे. सो होतं काय का, हा एक हायड्रोजन आणि हा हायड्रोक्सी ग्रुप हे दोघही मस्त पळून जातात आणि तिथं काय फॉर्म करतात? तर ते फॉर्म करतात वॉटर मॉलिक्युल. ते काय प्रोड्यूस करतात? वॉटर मॉलिक्युल. मग आता इथचा आता हायड्रोजन गेला, तर हा जो काही नायट्रोजन आहे हा कुठे अटॅक करणार आहे? हा नायट्रोजन अटॅक करतो. बघा कसा अटॅक करतो, तर तो अटॅक करतो त्या त्या कार्बन वरती. तर तो तुम्हाला काय देतो? तो तुम्हाला देतो, तो तुम्हाला देतो NO2 आणि इथं काय देतो? तो देतो तुम्हाला हायड्रोक्सी ग्रुप. बाकी तुमचं ऍज इट इज बेन्झिन रिंग त्या तऱ्हेना. तेव्हा याचं नाव होतं ऑर्थो नायट्रो फिनॉल. याचं नाव काय आहे? ऑर्थो नायट्रो फिनॉल. कारण ऑर्थो पोझिशनला कोण आहे? नायट्रो ग्रुप, म्हणून त्याचं नाव काय झालं? ऑर्थो नायट्रो फिनॉल. क्लिअर आहे? मग ही झाली एक रिएक्शन. तशीच आता होतं काय की त्याच तऱ्हेनं पॅरा पोझिशनचा सुद्धा हायड्रोजन रिमूव्ह होतो. एका मॉलिक्युल मधला हायड्रोजन ऑर्थो पोझिशनचा रिमूव्ह होतो आणि दुसऱ्या मॉलिक्युल मधला हायड्रोजन कुठचा रिमूव्ह होईल? तर तो होईल पॅरा पोझिशनचा. म्हणून त्यावेळेस तो सुद्धा तुम्हाला काय देईल? का हा हायड्रोजन आणि हा हायड्रोक्सी ग्रुप हे दोघे रिमूव्ह होतात आणि ते तुम्हाला काय देतात? वॉटर मॉलिक्युल. नंतर हा नायट्रो ग्रुप कुठे अटॅक करतो? तर हा अटॅक करतो पॅरा पोझिशनला. म्हणून तो तुम्हाला देतो काय देतो? तर तो देतो तुम्हाला, तर तो देतो तुम्हाला पॅरा नायट्रोफिनॉल. याचं नाव काय आहे? याचं आहे पॅरा ओके नायट्रोफिनॉल. ओके आय थिंक ऍक्च्युअली दिसणार नाही, तर हे मी इथं लिहितो. ओके सो व्हिडिओमध्ये येणार नाही म्हणून मी थोडस खाली लिहितो. तर तो तुम्हाला देतो पॅरा नायट्रोफिनॉल. पॅरा नायट्रोफिनॉल, पॅरा नायट्रोफी PHP. ओके पॅरा नायट्रोफिनॉल. सो नाउ दॅट इज अवर पॅरा नायट्रोफिनॉल. आता पॅरा नायट्रोफिनॉल हा काय असतो? मेजर प्रॉडक्ट. आणि ऑर्थो काय असतो? तुमचा मायनर प्रॉडक्ट. पॅरावाला मेजर कारण हाही एक हायड्रोक्सी ग्रुप निगेटिव्ह, हा NO2 ग्रुप सुद्धा निगेटिव्ह. निगेटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन. बट ऍक्च्युअली हे दोन्ही ग्रुप काय एकमेकाच्या अवे आहेत. म्हणजे बेन्झिनच्या एका बाजूला हायड्रोक्सी ग्रुप तर दुसऱ्या बाजूला नायट्रो ग्रुप, त्यामुळे इथं स्ट्रॉंगली रिपल्शन होणार नाही. आणि जर इथे रिपल्शन होणार नाही त्यामुळे तो काय असणार आहे? तुमचा मेजर प्रॉडक्ट असेल, म्हणजे स्टेबल प्रॉडक्ट असेल. आणि इथं हायड्रोक्सी ग्रुप अँड नायट्रो ग्रुप बोथ आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, ऑर नॉट द इलेक्ट्रोनिगेटिव्ह, बोथ आर द निगेटिव्ह ग्रुप, निगेटिव्ह ग्रुप, बट दे आर ऍडजेसंट टू इच अदर. सो देअर इज द मोर रिपल्शन. या दोघांमध्ये थोडं रिपल्शन असतं, अट्रॅक्शन पण असतं, पण त्याच तऱ्हेनं रिपल्शन पण असतं. तर हे स्टेबल नसतात, म्हणून हा मॉलिक्युल स्टेबल नसतो, म्हणजे हा कमी क्वांटिटीमध्ये सिंथेसाइज होईल, म्हणून तो काय राहील? मायनर. तर हा काय राहील? मेजर. मग आता रिएक्शन तर बॅलन्स करायचे. दोन बेन्झिन रिंग फिनॉल आहेत म्हणून इथं घेऊ आपण दोन, इथं सुद्धा काय घेऊ दोन, आणि इथं सुद्धा काय घेऊ दोन, एक
सो नाउ दैट इज योर रिएक्शन म्हणून या रिएक्शनला एक्सप्लेन कसं करायचं व्हेन फिनॉल इज ट्रीटेड विथ द नायट्रिक ऍसिड याचं नाव काय आहे भाऊ फिनॉल व्हेन ट्रीटेड विथ द नायट्रिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये मग सर हे जे काही नायट्रिक ऍसिड आहे हे सुद्धा कसं आहे कॉन्सन्ट्रेटेड मग H2SO4 का बरं कॉन्सन्ट्रेटेड माऊली हा जो काही नायट्रिक ऍसिड आहे हा वीक ऍसिड आहे ऍज कम्पेअर टू द कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 तसा तर हा सुद्धा स्ट्रॉंग आहे हे दोघंही स्ट्रॉंगच आहे पण या दोघांपेक्षा सर्वात जास्त स्ट्रॉंग कोण तो H2SO4 म्हणून भाऊ तो कसा घेतला ऍज अ कॅटालिस्ट कारण रिएक्शन कशी व्हायला पाहिजे आपली 2 मिनिटात सो नाउ व्हेन फिनॉल ट्रीटेड विथ द कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍट लो टेम्परेचर हे काही जास्त टेम्परेचरला रिएक्शन होत नाही रूम टेम्परेचर बी खूप झाले याला आल्या का लक्षात 20-30 डिग्री सेल्सिअस मध्ये रिएक्शन होते म्हणून लो टेम्परेचर रिएक्शन फॉर्मेशन ऑफ वॉटर प्लस ऑर्थोनायट्रोफिनॉल अँड पॅरानायट्रोफिनॉल ऑर्थोनायट्रोफिनॉल इज मायनर बाय पॅरानायट्रोफिनॉल इज मेजर प्रोडक्ट रिस्पेक्टिव आल्या लक्षात सो नाउ दॅट इज ओके हे झालं एक्सप्लेनेशन जे बोललोय मी आता व्हेन फिनॉल इज ट्रीटेड विथ नायट्रिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 फॉर्मेशन ऑफ ऑर्थोनायट्रोफिनॉल अँड पॅरानायट्रोफिनॉल सो ऑर्थोनायट्रोफिनॉल इज अ मायनर प्रोडक्ट ऑर्थो इज द फायनर अँड पॅरा इज द मेजर आलं लक्षात नेक्स्ट पॉइंट हाऊ टू सिंथेसाइज पिक्रिक ऍसिड मोस्ट इम्पॉर्टंट लिहून घ्या हाऊ टू सिंथेसाइज पिक्रिक ऍसिड आलं का लक्षात पिक्रिक ऍसिड ओके सो नाउ पिक्रिक ऍसिड आता 2 पैकी नायट्रेशन ऑफ फिनॉल याच्यासाठी आपण लागू होतो हाऊ टू सिंथेसाइज पिक्रिक ऍसिड हा थोडा म्हणजे बऱ्यापैकी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर बघा हाऊ टू सिंथेसाइज पिक्रिक ऍसिड व्हेन फिनॉल इज ट्रीटेड विथ व्हेन फिनॉल इज ट्रीटेड विथ नायट्रिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिडला कसं लिहायचं भाऊ याद करेन पण इथं नायट्रिक ऍसिड कसं पाहिजे कॉन्सन्ट्रेटेड आणि ते किती मॉलिक्यूल पाहिजेत तुम्हाला 3 इन प्रेझेन्स ऑफ H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड हा H2SO4च लागते इथं जर तुम्ही म्हटलं की सर मी डायल्यूट घेतो तर चालणार नाही का बरं चालणार नाही कारण हा जो काही नायट्रिक ऍसिड आहे या नायट्रिक ऍसिड पेक्षा हा जो काही H2SO4 आहे इथं जो काही कॅटालिस्ट तुम्ही यूज करणार या एरो वरती तर हा कॅटालिस्ट याची ऍसिडिक स्ट्रेंथ या नायट्रिक ऍसिड कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड पेक्षा जास्त असायला पाहिजे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड पेक्षा ज्या कुठल्या ऍसिडची ऍसिडिक स्ट्रेंथ स्ट्रॉंग असेल तोच तुम्ही इथे यूज करू शकता आलं लक्षात कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड फॉर्मेशन आता बघा कसं होणार आहे आता 3 HNO2 आहे नायट्रिक ऍसिड नायट्रिक ऍसिडची किती मॉलिक्युल 3 मी बघा आता कसं लिहितो हे 3 इथं फोडतो 3 अलग अलग मॉलिक्युल काढतो HONO2 आणि HONO2 आलं का लक्षात या करा झालं म्हणजे 1 2 3 ऍक्च्युली तर हे असं लिहायला पाहिजे पण ते तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून भाऊ हे असं काढून राहिलो लक्ष दे सुना काय होणार आहे इथचा एक हायड्रोजन आणि इथचा एक हायड्रोजन का बरं बिकॉज हायड्रोक्सी ग्रुप एक पॉइंट लिहून दिला होता मी हायड्रोक्सी ग्रुप ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे काय आहे तो ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ऍज वेल ऍज ऍक्टिव्हेटिंग ग्रुप ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग अँड ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आलंय का लक्षात तर असं काम आहे मग होतं काय की हा एवढा एक गणित फॉर्म होतो हा दुसरा एवढा एक गणित फॉर्म होतो आणि तिसरा काय होतो हा असा एक गणित फॉर्म होतो आलंय का लक्षात मग हा एक मॉलिक्यूल 2 मॉलिक्यूल आणि 3 मॉलिक्यूल म्हणजे तुम्हाला 3 वॉटरचे मॉलिक्यूल मिळतात किती मिळतात 3 वॉटरचे मॉलिक्यूल अँड ना हा H2SO4 ग्रुप इथं अटॅक करेल हा H2SO4 ग्रुप इथं अटॅक करेल आणि हा H2SO4 ग्रुप इथं जागी अटॅक करेल आलंय का लक्षात म्हणजे ते तुम्हाला देतात लक्ष द्या काय देतात ते
खूप सुंदर मध्ये खूप छान तरीने काय देतात ते, तर ते देतात तुम्हाला काय देतात, हा एक NO2 हायड्रोजनच्या रिप्लेस मध्ये इलेक्ट्रोफाइल आहे. NO2 काय आपला इलेक्ट्रोफाइल आहे. NO2 काय आहे इलेक्ट्रोफाइल. आणि याला काय म्हणतो आपण बघा, 2, 4, 6 हा एक नंबरचा कार्बन, हा दोनदा नायट्रो, तीन खाली चारला नायट्रो, पाच खाली सहाला नायट्रो, आलाय का लक्षात. म्हणून 2, 4, 6 ट्राय नायट्रो फिनॉल. आणि यातला दुसरं एक नाव आहे जे रेड कलरने लिहित तुम्ही इथं, याच नाव आहे पिकोरिक ऍसिड. आलाय लक्षात, याच नाव आहे पिकोरिक ऍसिड. म्हणून वेन 3 मॉलिक्युल्स ऑफ नायट्रिक ऍसिड, 1, 2, 3 दिसले का, या तिघांना तिथं जे खट्टे लिहायचं, समजलं ना आता. सो 3 मॉलिक्युल्स ऑफ नायट्रिक ऍसिड वेन ट्रीटेड विथ द फिनॉल इन प्रेझेन्स ऑफ कन्सन्ट्रेटेड H2SO4 फॉर्मेशन ऑफ 2, 4, 6 ट्राय नायट्रोफिनॉल ऍज वेल ऍज अदर ऑर दॅट इज नोन ऍज ऑल्सो नोन ऍज पिकोरिक ऍसिड. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट या रिएक्शन मध्ये यायचं आणि एक्सप्लेन करायचं. सो नाव दॅट इज अवर रिएक्शन, हाऊ टू सिंथेसाइज पिकोरिक ऍसिड. ओके, हाऊ टू सिंथेसाइज पिकोरिक ऍसिड.